माड श्री हरबादेवी जत्रा उत्सव पालखी उत्सवाला मोठा प्रतिसाद श्री हरबादेवी ग्रामदेवी ट्रस्टच्या धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न ट्रस्टचे अध्यक्षा महेश पाटील सचिव संतोष कोळी यांनी श्री हरबादेवी मंदिराची ऐतिहासिक दिली माहिती पवित्र स्थान मानलं जातं गेली अनेक वर्षाची पार्श्वभूमी या ठिकाणी आहे गेली अनेक वर्ष झालं विविध उपक्रम तुम्ही जत्रा उत्सव असेल पालखीच्या निमित्ताने तुम्ही साजरी करता तर कशा पद्धतीचा उत्सव हा असतो आणि यामध्ये पूर्ण गावाचा कशा पद्धतीचा समावेश असतो काय सांगाल हे आपल्या वैशाख शुद्ध पौर्णिमे दिवशी म्हणजे पाच तारखेला ही या आपण पालखी महोत्सव आणि यात्रा सहा तारखेला यात्रा आणि त्याच्या माध्यमातून आपण हा स्टेज प्रोग्राम घेतो त्याच्यावर आपण मान्यवरांचे सत्कार करतो आणि आपली जी लहान मुलं आहेत आणि आपले जे होनहार नेतृत्व आहे आपले मुलं आहेत त्यांच्याकडून आपला स्टेज प्रोग्राम करतो त्याच्यात गाण्यांचा प्रोग्राम डान्स प्रोग्राम त्यांचे जे वक्तृत्व असेल ते आपण लोकांसमोर आणतो आणि त्यांना प्रोत्साहित करतो आणि पुढे जाण्यासाठी आपण म एक मार्ग मोकळा करून घेतो तसंच आपल्या आई हरबादेवी आई हरदादेवी आई शीतलादेवी यांच्या माहिती महती ही फार जुनी आहे साडेबारा वर्ष च्या सालाच्या पूर्वीपासून ह्या ह्याच्या मं मंदिराची आख्यायिका आहे आपली जी महिवा महिकावती जी बखर आहे याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये पाठारे कोठारे क्षत्रिय समाज जो आहे हा त्यांची कुलदैवती हरडादेवी कुलदैवत आहे आणि आपली जी हरबादेवी आहे ही आपले ग्रामदैवत आहे मठचं आणि ह्या ग्रामदैवतेचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपले सर्व बांधव कोळीबांधव ह्या सा सणामध्ये नेहमी आपल्या ब वरचढ करून समा समाविष्ट होत असतात आणि त्यांचा सहभाग आणि आपल्या भाविक भक्तांचे तसेच पाठारी कोठारी आम्ही सांगितल्याप्रमाणे ते सुद्धा भाविक मोठ्या संख्येने येत असतात आणि आपला हा जल्लोष जल्लोषाने आपण साजरा करतो आणि त्याचप्रमाणे आता जो सहा तारखेचा आपला स्टेज प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण मान्यवरांचे सत्कार करणार जे ज्याने ज्यानी जास्त कामं चांगली केले आहेत ज्याने ज्यानी आपल्याला डिग्री होल्डर्स असतील जे मोठे मोठे इंजिनियर आहेत फॅशन डिझायनिंग असू दे की डॉक्टरेट करू दे ह्यांचा आपण मोठ्या सत्कार करतो आपण आपण ह्या माध्यमातून सर्वांना दाखवतो की आपलं ट्रस्ट ही आहे आता डेव्हलपमेंटसुद्धा करतो आणि आपण या माध्यमातून आपल्या अंबादेवी बेटावरसुद्धा आपण एक मोठं ग्राउंड प्लस वनचं मोठं असं मंदिर बांधत आहोत त्यालासुद्धा लोकांचा मोठा प्रतिसाद भेटतो त्याच्यासाठी सुद्धा देणग्या भरपूर प्रमाणात येतात आणि खरोखर मी भाविक भक्तांचे आभार मानेन की ते आपल्या आई देवीला जो पैशाच्या असू दे किंवा दानस्वरूपात असू वस्तुरूपाने हा त्यांचा लाख मोलाचा आम्हाला सहभाग भेटत असतो त्याचप्रमाणे आता आपण अकरा तारखेला हा आपण प्रथमच सामूहिक विवाह घेत आहोत त्याच्यामध्ये आमचा पिरियड कमी होता तरीसुद्धा आम्हाला प्रतिसाद चांगला भेटलेला आहे आणि सहा जोडे आलेले आहेत आणि सहा जोड्याचा आपण संपूर्ण खर्च फक्त त्या लोकांनी हार आणि बाशिंग फक्त बांधून यायचा आहे आणि संपूर्ण आपण खर्च जेवणापासून तर स्टेजपासून तर भटजीपासून तर ज्या काय विधीचा जो जो काही लागतो तो सर्व आपणच करणार आहोत आणि खरोखर आपल्या गा आपल्या गाव सुद्धा मी आभार मानेन की त्यांचा हा सहभाग आणि ह्यासाठी न बोलता कुठल्याही वस्तुरुपाने आता जर वस्तुरुपाने ते एवढ्या देणग्या येतात की आमचा जो कोठा आहे साडेतीन हजार माणसे येथील आमचा असा अंदाज आहे तोसुद्धा पूर्ण व्हायला आला आहे म्हणजे खरोखर मी मोठ्या मनाने सांगेन की आमच्या गावाचा गावाने आम्हाला भरपूर दिलेलं आहे आमचे खासदार समजा इकडचे स्थानिक खासदार गोपाल शेट्टी साहेब त्यांनीसुद्धा ते कर्नाटकच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तिकडे आहेत तरीसुद्धा त्यांनी त्यांचं लेटर पाठवलं आपल्याकडे की तुमची तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत आणि मी नेहमी आपल्या कार्यासाठी उपलब्ध असेल पण ते दिवाकर रावते साहेब त्यांचं हे जे हरडादेवी आहे हे कुलदैवत आहे ते त्यांच्या अठरा तारखेला लग्न लग्नाचा वाढदिवस असतो तेव्हा ते न विसरता हजर असतात तरीसुद्धा आपण आता वेळात वेळ काढूनसुद्धा ते येऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की जे खाली आपण बघत त्याच्यासाठी गार्डनिंग करण्यासाठी आणि ते सुशोभित करण्यासाठी दहा लाखाचा फंड दुसऱ्यांच्या आमदार निधीतून देणार आहेत ते त्यांच्या मी मनसशहा खूप खूप धन्यवाद मानत आहे तसेच आपल्या इकडचे स्थानिक नगरसेवक नगरसेविका सुतार आपले स्थ स्थानिक आमदार अस्लम शेख अस्लम शेखच्या माध्यमातून आपल्याला जो तलाव दिसतो ह्याचा जो आपण अगोदरच कवरेज केलेला आहे आणि कशा चांगल्या पद्धतीने आपण तो डेव्हलप करून घेतला आहे त्यांचेसुद्धा मी ऋणी आहे आणि ज्याने ज्यांनी या कार्यासाठी सहभाग घेतलेला तेसुद्धा आभारी सर काय सांगा सालाप्रमाणे पालखी उत्सव जत्रा उत्सव खूप मोठ्या थाटामाटात सुरू आहे आणि त्याच्यामध्येच विविध उपक्रम या टायमात ठेवलेले आहेत शैक्षणिक असतील त्याच्यामध्ये कोणाचा मान सन्मान करणं असे कशा पद्धतीची सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये हे आता जी नवीन संकल्पना आहे की जसं सामूहिक विवाह याच्यामध्ये ॲड करत गेलेत ते येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा हा जो बदल आहे तो दुसरी नेणारा की फक्त धार्मिकच कार्यक्रम नाही तर सामाजिक कार्यक्रमसुद्धा या माध्यमातून झालं पाहिजे याविषयी काय सांगा हो आ, नमस्कार मी संतोष कोली सचिव श्री हर्भादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्ट आणि आमचे अध्यक्ष मग सन्माननीय महेश पाटीलजी खजिनदार विशाल कोलीजी तसेच आमचे प्रमोदजी अविजी वि अलंकार तसेच नवीन सुनील आमची उर्मिला ताई आनंदजी आणि सगळे आमचे का मनोहरजी तर आजची ही आमची श्री हरबादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्टची का कार्यकारी मंडळ आहे विश्वस्त आहेत आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे हरबादेवी जे मंदिर आहे आपल्या गावचं हे आपला इतिहास जर बघितला तर इसवी सन बाराशे बत्तीस सालचा इतिहास आपल्याला लिखित स्वरूपात मैकावतीची बखर ह्यामध्ये लाभतो आहे तो म्हणजे त्यावेळेचे बिंबराजा ज्यांनी प्रवास केला त्या प्रवासाचं वर्णन त्यांनी ते ते इतिहास लिहत गेले त्यामध्ये हरभदेवी मातेचं सर्व देवींचं दर्शन घेतलं आणि पुढे मुक्तेश्वर मंदिर इकडे दर्शन घेतलं आणि मैकावती त्यांची जी राजधानी होती त्या ठिकाणी समुद्रमार्गे त्यांनी प्रवास केला अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला मिळ मि मिळतो आहे त्या बाराशे बत्तीस अगोदरपासून हा कोली समाज जसं आपण बोलतो मुंबईचे आद्य नागरिक कोली समाज आहे तर ही मंदिर किती हजार वर्षापासून आहे हे आम्हालाही अजूनपर्यंत ते लिखित स्वरूपात भेटलं नाही परंतु हा नक्की की आठशे वर्षाचा इतिहास तर आपल्याला लाभतो आहे तर तेव्हापासून ही परंपरा चालू आहे यात्राची आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आम्ही पालखी उत्सव चालू केला आणि हे जे मंदिर ट्रस्ट आहे हे फक्त एक आ, मंदिराची देखरेख करणारं असं मंदिर ट्रस्ट नाही आहे तर जेव्हापासून एकोणीशे एक्क्याऐंशीपासून रजिस्ट्रेशन झालं त्या त्यागोदर आमचे ग्रामस्थ पंचमंडल ह्याची देखरेख करत होते तर हे मंदिर जे आहे हे लोकांचे सामाजिक कार्य जे आहे ते सुद्धा करण्यामध्ये अग्रेसर असतं मग ते आर्थिकदृष्ट्या असू द्या किंवा लोकांची भांडणं असू द्या त्यांच्या दुःखसुखामध्ये सामील होऊ द्या अशा पद्धतीने मंदिर ट्रस्ट हे सतत्याने काम करतात आता तुम्ही बघत आहे आमचा हा जत्रा उत्सवाचा कार्यक्रम आहे ह्याच ह्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आपल्या गावातील विभागातील लोक डान्स नृत्य प्रदर्शित करणार आहेत तर त्यांना एक प्रोत्साहन असतं आणि त्याच्यामध्येच ज्या ज्या लोकांनी सामाजिक कार्य गावामध्ये केलेली आहेत अशा लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही त्यांचा इकडे सत्कार ठेवतो आहे जेणेकरून आणखीन लोकं ह्या सामाजिक कार्यामध्ये लोकांच्या सेवेसाठी कुठल्याही पद्धतीने ते काम करत राहतील आणि काम करतील आणि त्यांचा सत्कार करू तसेच आपल्या गावामध्ये जे लोक पदवीधर होतात जे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं डॉक्टर बनतात वकील बनतात वेगवेगळ्या विभागामार्फत ते पी एच डी करतात किंवा डिग्री हासिल करतात अशा पद्धतीच्या मुलांना पण आम्ही इकडे त्यांचा सत्कार करतो आहे त्यांचा उत्साह वाढवतो आहे अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तुम्ही आता जसा उल्लेख केला की के आता मंदिर ट्रस्टने एक पहिल्यांदाच ऐतिहासिक काम चालू केले म्हणजे ते सामूहिक विवाह त्यामध्ये सहा जोडे आता लग्न होणार आहेत आणि लोकांचा चांगला सहभाग आहे लोकांनी चांगला आम्हाला म्हणजे अभिनंदन केलं लोकांनी की हा का कार्यक्रम चांगला तुम्ही राबवलेला आहे आणि घेत आहेत हातात आणि आमचं पूर्ण सहकार्य असेल आणि लोक खूप त्याच्या शुभेच्छा देत आहेत या गोष्टीसाठी आणि सहकार्यसुद्धा करत आहेत उपाध्यक्ष म्हणून काय सांगाल फक्त धार्मिक कार्यक्रमच नाहीत एक सामाजिक बांधलिकीसुद्धा आता तुम्ही जोपासत चाललेली आहेत त्यामध्ये एक सर्वात मोठा उपक्रम म्हणजे सामूहिक विवाह असतील आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक असे विविध क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करणार त्यांनासुद्धा तुम्ही त्यांचासुद्धा सत्कार करत आहेत तर खूप चांगल्या प्रकारे कार्य सुरू आहे आणि कशा पद्धतीची जी सुरुवात झाली होती याविषयी तुम्ही काय सांगाल फार वर्षापूर्वी मला वाटतं पाच सहा वर्ष झाले ना आपल्याला पालखी सोहळा सुरुवातीला आपण तीन चार तासात ते पालखी सोहळा आटपून टाकायचं पण हल्ली वाढत वाढत गेला आजच्या आज सकाळी तो दहा वाजता पालखी आली आपल्या देवा काल साडेसात वाजता संध्याकाळी ते आज सकाळी दहा वाजता मंदिरात त्याचा प्रवेश झाला अशा प्रकारे हा सोहळा आता महती वाढत चाललेली आहे वाढत चाललेला आहे वेळ वाढत चाललेला आहे आणि आम्ही आज बघितलं की संपूर्ण गावातील लोकांनी खूप सहकार्य केलं कुठे भांडणतंटा झाला नाही काहीच नाही तर अशा प्रकारे शांत शांततेने हा सोहळा पार झालेला सामूहिक विवाहाचं घेतलं तर आम्ही पहिलंच वर्ष आमचं आहे आमचं एक स्वप्न होतं आहे ट्रस्टचे जेवढे सदस्य आहेत त्यांचं स्वप्न होतं की आपण हे काम करायचं कारण गोरगरीब आहेत त्यांना एवढा आजच्या काळातला जो खर्च आहे तो होत सहन होत नाही त्यांना ते करू शकत नाही तर आज आम्ही अनाऊन्स केल्याबरोबर विवाह सोहळ्याचं आम्हाला सहा जोड असे मिळाले की ते खूप गरीब परिस्थिती म्हणजे त्यांना हा जो सोहळा आहे तो आधार झाला आणि बँड पथकासाठी काही विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे हां उद्या ते सात तारखेला आहे हा आजच्या नंतर सात तारखेला तो सोहळा ठेवलेला आहे त्यांचा बँड पथकाचं कल्पना बँड पथक त्यांची काहीतरी तीस वर्ष झाली त्यानिमित्ताने तो प्रोग्राम ठेवलेला आहे बाकी एकदम आमचे जे पाच वर्ष झाले आमची ट्रस्टची सदस्य नवीन कमिटी आली त्यांनी खूप म्हणजे खूप इथे प्रगती केलेली आहे आमचे सर्व त्यांचा सगळ्यांचा मी उपाध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांचं जेवढे म हे करेन तेवढं कमी आहे मला पश्चिम समुद्र किनाऱ्यावर वसलेले सुंदर असे मडगाव मढे ते ऐतिहासिक असलेले श्री हरबादेवी मंदिर ज्या मंदिराचे दर्शन राजा बिंबिसार यांनी घेतले असा सुद्धा उल्लेख आढळतो असे हे ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून पालखी सोहळ्यासह जत्रा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यावर्षीसुद्धा शांततेत पालखी सोहळा तसेच जत्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने प्रथमच श्री हर्बादेवी ग्रामदेवी ट्रस्टचा धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला ट्रस्टच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात येणार आहे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने मढ रहिवाशी या ठिकाणी उपस्थित होते तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर ज्या ज्या मच्छीमार संस्थेने श्री हर्भदेवी ग्रामदेवी ट्रस्टला आर्थिक सहाय्य केले त्यांचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच गावातील बँडपथक विविध क्षेत्रात मळ नावाचे नाव उज्ज्वल करणारे यांचा देखील सत्कार करण्यात आला या मडगावचे सतत निर्विडपणे प्रश्न मांडणारे जागृत महाराष्ट्र संचालक अमोल भालेराव यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला तसेच या जागृत महाराष्ट्राशी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील सचिव संतोष कोळे यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई करा आणि बेल आयकॉन प्रेस करा